Malu mama mi serene alo tuja paya. मित्रांनो इथं एक कपाट बघायला जुन्या सगळं घर वाडा हा कधी बांधलाय वाडा हा वाडा तीनशे वर्ष तीनशे वर्ष झाले वाडा बांधलाय चार चार फुट आहे अरे बापरे मित्रांनो ही भिंत बघा ही भिंत चार फुटाची भिंत आहे ही भिंत बघा इथं एवढी ही मोठी भिंत आहे दरवाजा तुम्हाला दाखवतो दरवाजा एवढा आला आहे हा आणि भिंत दरवाजा सोडून एवढी आहे चार फुट आहे भिंत चार फुटाची भिंत आहे आणि जुना वाडा आहे मित्रांनो हा सगळा बघा इथं बघायला मिळेल तुम्हाला जुन्या प्रकारची सगळी रचना इथल्या वाड्यातली इथं ही पुस्तक आहे अरे बापरे लायब्ररी कशी आहे बघा आध्यात्मिक पुस्तक अरे वा वा आध्यात्मिक आहे कोण कोण वाचते आम्ही वडील वडील अरे वा 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 खरंच खूप छान माहिती मिळाली आम्हाला इथं मला खरंच ही आवड आहे आणि माझ्या घरात सुद्धा मला असं करायचं आहे मामांचं पुस्तक इथं बघायला मिळते आपल्याला बाळूमामांचं पुस्तक आहे इथं मराठी पुस्तक आहे वाचायचे वडिलांची पुस्तकं बघा काय पुस्तकं किती पुस्तकं आहेत बघा अरे बापरे आणि हे पुस्तकं बघा किती पुस्तकं आहेत बघा कन्नड पुस्तकं आहेत सगळी इंग्लिश इंग्लिश सुद्धा पुस्तकं आहेत गीतांजली इथं गीतांजली आहेत रे हा इथं मित्रांनो हे विवेकानंदांचं पुस्तक आहे बघा आहे आणि इथं वर इंग्लिश पुस्तक आहे सगळे विचार करा हे कोण वडले वाचत होते वडले वाचत एलएलबी इंटर एलएलबी वडिलांची वडिलांची इंटर एलएलबी एलएलबी काकाची बी बी हा बी सिव्हिल इंजिनियर त्यावेळेच हा त्यावेळेस अरे बापरे बापरे पहिला गावात शिक्षण एज्युकेटेड दोनच दोघच अरे बापरे बघा पुस्तक मित्रांनो इंटर एलएलबी झाल्या शंकर पाटलांची काय किती मोठी गोष्ट आहे सांगा त्यावेळेची इंटर एलएलबी हे विवेकानंदाचं पुस्तक आपण बघितलं एवढे पुस्तक आहे योग वाशिष्ठ आहे योग वैशिष्ट योग वैशिष्ट्य योग वैशिष्ट वशिष्ठ ऋषी काय हा योग वैशिष्ट अरे वा ते आहे गीता 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 अठरा अठरा अध्याय आहे सगळं गीताचे अठरा अध्याय अठरा अध्याय अरे बापरे खरं हे जुनं आहे म्हणजे हे असं पान अजयपूरचं आहे ते ದಿವಸಾ ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ ನಾವು ದಿವಸಾ ಪಾರಾಯಣ ಇಲ್ಲೇ ಕೊಲೆ ಇರ್ತದ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಕೂಡ ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಪುಸ್ತಕ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿ ಇತ್ತು ಖರಚ ಬಗ್ಗೆ ಆಮೇಲೆ ಖೂಬ ಚಾಂಗಲ ಮಿಳಾಲ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ವಡಿಲಾಂಚ ವಿಷಯ ಆಣಿ ಜರಾ ಮಾಹಿತಿ ಆಮೇಲೆ ಇತ್ತು ಘರೆ ಆಲ್ಯಾಮುಳೆ ಮಿಳಾಲಿ ವಡಿಲ್ ಕಾಯ ಹೋತೆ ವಡಿಲಾಂಚ ಅಭ್ಯಾಸ ಕಾಯ ಹೋತ ಇತ್ತು ಪುಸ್ತಕ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಕನ್ನಡ ಪುಸ್ತಕ ಆಯ್ತು ಸಗಳಿ ಇದೆ ಕಾಯ ಸಾಂಗಾ ಜರಾ ಗತಕಾಲ ಗುರುತುಗಳು ಗತಕಾಲ ಏನೋ ಇದಾವೆ ಬೇರೆ ಇದಾವೆ ಇದು ಕಾದಂಬರಿ 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 ಪಣ ಆಯ್ತು ಕನ್ನಡ ಕಾದಂಬರಿ ಕಾದಂಬರಿ ಹ್ಯಾ ಸಗಳ್ಯಾ ಮಿತ್ರನೋ ಕಾದಂಬರಿ ಆಯ್ತು ಕನ್ನಡ ಮಧ್ಯ ಕಾದಂಬರಿ ಆಯ್ತು ಕಾದಂಬರಿ ವಡಲನ ಶಂಕರ ಪಟ್ಲನ ವಾಚನಾಚೆ ಖೂಬ ಮೋಠೆ ಆವಡ ಹೋತಿ ಇತ ಹೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಪುಸ್ತಕ ದಿಸ್ತೆ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಥಿಯರಿ ಮ್ಯಾಗ್ನೆಟೋ ಥಿಯರಿ ಇದೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಥಿಯರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಥಿಯರಿ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಥೆರಪಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಇತ್ರದಲ್ಲ ಅದ ಮಾಡ್ತಾರೆ ಶರೀರ ಕನ್ನಡ 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 ಹೇಳಿದ್ರೆ ಮ್ಯಾಗ್ನೆಟ್ ಮಾಡಿ ರೋಗ ಬರಾಕ ರೋಗ ಬರಾಕ ಮಿತ್ರನು ಚುಂಬಕ್ಕೆ ಇಥ ಭಗವದ್ಗೀತಾ ಆಯ್ತು ಮಿತ್ರನು ಆಪಲ ಕನ್ನಡ ಮದ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತಾ ಪಹಿಲ್ಯಾಂದಾ ಆಪಣ ಆಪಲ್ಯಾ ಚಾನಲ್ ವರ ಬಘತೋಯ ಕನ್ನಡ ಮದ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತಾ ಆಯ್ತು ಖರಚ ಖೂಪ ವೇಗಳ ಬಘಾಲಾ ಪಹಿಲ್ಯಾಂದಾಚ ಬಘಾಲೋ ಮೀ ಕನ್ನಡ ಮದ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತಾ त्याच्यावर भगवद्गीता सुद्धा आहे आणखीन एक पुस्तक हे कुठलं आहे बघा भगवद्गीता आहे काय भगवद्गीता ही पण भगवद्गीता आहे मित्रांनो खरंच भरपूर पुस्तकं आहेत भरपूर आहेत काय आता हे पुस्तकांचं काय भरपूर एवढे पुस्तकं एक ग्रंथालय होईल एवढे पुस्तकं आहेत हां ग्रंथालय लायब्ररी एक होईल एवढे पुस्तकं आहेत कन्नड लायब्ररी एक होईल दोन तीनशे खरं बघा मित्रांनो हे वाचण्यासाठी जर कन्नडमधले कोण आपल्या हे बघत असतील तर इथं वाचण्यासाठी भरपूर आहे त्यांना कन्नड लिटरेचर भरपूर आहे आणि इंग्लिश हे इथं आणि सगळे मला मित्रांनो इथं कादंबऱ्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत
ही पुस्तकं वेगळी आहेत, इथं हे वेगळे आहेत, हे आध्यात्मिक पुस्तकं इथं वेगळी आहेत, इथं बरं इंग्लिश पुस्तकं हे वेगळे आहेत. प्रत्येक रकाना वेगळा ठेवलं आहे. मग वडिलांच्यापासून तुम्ही इथं हात लावताय का नाही? वडिलांचा कवातर वाचताय पाहिजे तो वाच. मित्रांनो, खरं वडिलांनी जे जसं ठेवलंय तसंच ठेवलंय त्यांनी. इथं इंग्लिश पुस्तकं, इथं आध्यात्मिक, इकडं इकडं कादंबऱ्या, हे सगळं रचून तसं ठेवलं. आपण अजून तिकडे हात घातलेला नाही, पण दोन कपाट भरले आहेत. इथं हे जुने पेटे बघायला मिळते आपल्याला, जुने पेटे आहेत. त्यांची सामान होते, आम्ही हातला हातला नाही. बघा जुना वाडा आहे मित्रांनो, खरंच खूप छान बघायला मिळालं. इथं जुना कपाट आहे काय आपल्याकडे? मिशन फॅक्टरी पटायला तरटे वगैरे इथं ह्याच्यात ठेवलेले आहेत. महत्वाचा फोटो बघायचा राहिला. इथं पुढची पिढी आहे, शंकर पाटलांची पुढची पिढी आहे. इथं इथं बघा, हे सगळे जण आहेत. श्रीगोडा पाटील आहेत, त्यांच्या मिसेस आहेत, आणि सगळ्या तिन्हीच्या तिन्ही मुली आहेत. इथं पुढची पिढी बघा, आमच्या मिसेस तम्मा. मित्रांनो, बाहेरची जागा बघा, ही बाहेर जागा ही अशी आहे. आणि हे हे घर असं आहे त्यांचं, फार मोठं घर आहे. पूर्वीचं घर आहे तसं आहे. आणि घराचा मोठा दरवाजा बघा किती मोठा आहे. चला आपण आज जाऊया घरात. हा चला मित्रांनो, इथं घरातला आतला देवार आपण पहिल्यांदा बघूया. इथं देवारा देवाऱ्याचं दर्शन घेऊया इथं पहिल्यांदा. मित्रांनो, शंकरगोडा पाटील यांच्या मिसेस आहेत आपल्याबरोबर. जरा त्यांची तब्येत व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे त्या जास्त बोलत नाहीत. पण आज खरंच त्यांचीसुद्धा भेट आपल्याला झाली ही फार मोठी गोष्ट आहे. कारण शंकर पाटलांची सून आणि शंकरगोडा पाटलांची पत्नी म्हणून त्यांचंसुद्धा ह्या सगळ्या तुमच्या कार्यामध्ये फार मोठं योगदान आहे. मित्रांनो, शंकरगोडा पाटील यांची धाकटी मुलगी आपल्याबरोबर आहे. हे सर मराठी बरते ते मराठी अंडरस्टँड आहे. नाव श्रुती पाटील. एन मारते डिप्लोमा कम्प्लीट आहे. डिप्लोमा यावले आर्किटेक्चर. धन्यवाद. पाठीमागच्या बाजूला आलो आपण, आलोय आता. आणि इथं पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक आड बघायला मिळालं. बघा, पूर्वीचा आड आहे इथं. तर इथं मी कॅमेरा तर व्यवस्थित धरतो हातामध्ये आणि मग दाखवतो आतमध्ये, कारण कॅमेरा पडू शकतो आहे. किती खोल आहे बघा. कॅमेरा म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे, तो मोबाईल व्यवस्थित धरायला पाहिजे नाही तर. तरी किती किती साली बांधला आहे? किती साली बांधला आहे बघा. आहे तारीख आहे मित्रांनो. दोन्ही साईडला रहाट आहे, तिथं दोन्ही साईडला आहेत रहाट. दोन्ही साईडला आपल्याला काढता येतं हे घर पाठीमागचं त्यांचं. आणि किती साली बांधला आहे त्याची खूण आहे असं म्हणतायत पाटील. तर आपण बघूया इथं आहे काय. इथे कुठं आहे? हां, इथं आहे मित्रांनो. ह्या ठिकाणी आहे बघा, किती साली बांधला ते लिहिलं आहे. श्री बसव प्रसन्न ही विहीर सिद्धगौडा गोपाळगौडा पाटील कमतनूर यांनी खोदवून बांधिवली. 1935 आहे बघा. इथं सगळं फरशीसा बसवलं आहे त्यांनी. श्री बसव प्रसन्न ही वीर सिद्धगौडा गोपाळगौडा पाटील कमतनूर यांनी खोदवून बांधिवली 1935 इसवी सन. तर त्यावेळेची ही विहीर आहे सगळी. 1935 साली बांधलेली विहीर आहे. आणि त्या विहिरीला अजूनही पाणी आहे. पाणी वापरता काय पाटील? प्यायचं नाही, खर्चाला खर्चाला वापरतो. प्यायला का वापरत नाही काय? नळाचं पाणी प्यायला वापरत. बरोबर. इथं मित्रांनो यांचे जेवण खुले आहे. इथं फोटो आहे काय पाटील? इथं फोटो फोटो कोणाचा आहे ते बघा. मित्रांनो इथं फोटो एक बघायला मिळतो आपल्याला, तो कुणाचा विचार. गौरम्मा. हां
अध्यात्माचा अभ्यास भरपूर आहे, अध्यात्माचे गोडे भरपूर आहे. मित्रांनो इथं भेटतायत दंडा मामा. तुमच्या घरातली एक घटना आम्हाला ऐकायला मिळाली, म्हणजे आमच्या वाचनात आली. तर काय घटना होती, मामा इथं आले होते आणि मामा इथं शेतामध्ये तुमच्या कोण आहे काय बघितले आणि कोण दिसलं नाही त्यांना शेतामध्ये, म्हणजे असं मोठं कोण दिसलं नाही म्हणून ते तसंच पुढे गेले. आणि मग आई म्हणाल्या तुमच्या वडिलांना की असं असं मामा पुढे गेलेत आणि त्यांना बोलून आणा, त्यांनी आता माघारे काय फिरणार नाही, तरी पण तुम्ही जाऊन या. वडील तुमचे गेले तिथं. मामा मी शरण आलो तुझ्या पा.